प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन प्रबोधनकार ठाकरे हे एक मराठी पत्रकार समाज सुधारक वक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते प्रबोधनकारांच्या स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली आहे राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रबोधनकारांचे एक वाक्य लिहून त्यांच्या योगदानाची आठवण महाराष्ट्राला करून दिली आहे मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच ही गर्जना आहे आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची फक्त गर्जना करून ते थांबले नाहीत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी मराठी जनांचा स्वाभिमान चेतवण्यासाठी वेचलं महाराष्ट्र धर्माचा विचार मांडण्यासाठी आपली लेखणी तलवारीसारखी चालवली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या जहाल वाणीसह प्रत्यक्ष कृतीचं शस्त्रही त्यांनी अनेकदा उपसलं लेखक वक्ते समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा आज अठ्ठेचाळीसावा स्मृतिदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकारांना विनम्र अभिवादन असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे महाराष्ट्रात पुरोगामी विचार मांडत कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या जाज्वल्य आणि आदर्श जीवनाची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया प्रबोधनकार ठाकरे हे लेखक पत्रकार आणि इतिहास संशोधक होते त्यांनी सारथी लोकहितवादी प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म सतरा सप्टेंबर पंच्याऐंशी रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता महात्मा फुले यांना ते आपला आदर्श मानत होते महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या होत्या महात्मा फुले यांचा लढा सुरू ठेवण्यासाठी प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले होते अन्याय रूढी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला महाराष्ट्राला प्रबोधनकारांसारखे महापुरुष लाभले हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणून प्रत्येक मराठी माणसाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो याच प्रबोधनकारांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त खुद्द त्यांच्याच नातवाने वाहिलेली श्रद्धांजली सर्वांचं लक्ष वेधून घेते राज ठाकरेंचे हे शब्द आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा लोकमतचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद